नमस्कार मुलांनो, मी छाया कांबळे नारेलवाडी मराठी शाळेत कार्यरत असून व्हर्च्युअल क्लासच्या शाळा बंद अभ्यास सुरू या ऑनलाईन शाळा प्रकल्पाद्वारे इयत्ता 7वीच्या मराठी भाषेचा अभ्यास करणार आहोत. चला तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. नमस्कार मुलांनो, आज आपण गसक अंधारी हा पाठ पाहणार आहोत. गसक अंधारी ही एक ग्रामीण विनोदी कथा आहे. मुलांनी हट्ट करू नये म्हणून वडिलांनी केलेली काल्पनिक कथा व त्यातून तयार झालेला विनोदी प्रसंग हा लेखकांनी येथे मांडलेला आहे. चला तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. आपण लेखकांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. अशोक मानकर यांचा जन्म झालेला आहे 1959 रोजी. हे एक ग्रामीण विनोदी कथा लेखक आहेत. हेंबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारी हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यासाठी कथा व संवाद लेखन केलेले आहे. प्रस्तुत पाठात लेखकांनी सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा. एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो. पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजारात निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या लेखकांनी विनोदी व मार्मिक शैलीतून मांडलेल्या आहेत. आपण पाठाला सुरुवात करूया व पाहूया कोणकोणते विनोदी प्रसंग या पाठामध्ये आलेले आहेत. एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. गाढवाच्या पाठीवर मडके ठेवून ते हाकत हाकत तो बाजारात जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत, ती तो कुणा ओळखीच्या घरी ठेवायचा. पाहिलत ना मुलांनो, सदा आणि सखूचं जीवन. त्यांचा गजानन नावाचा एक मुलगाही होता आणि ते गाडगी मडकी करण्याचा धंदा करत असत. भाजलेली मडकी घेऊन सदा पंचक्रोशीतील गावांमध्ये म्हणजेच 4-5 कोसावरची जी गावं होती त्या गावाच्या बाजारामध्ये जाऊन विकत असे. त्यांच्याकडे एक गाढवही होतं. त्या गाढवाच्या पाठीवरती मडकी ठेवून सदा त्या गाढवाला घेऊन त्या गावामध्ये गावाच्या बाजारामध्ये जात असे आणि येताना त्याच्या पाठीवर बसून घरी परत असे. सदाचं व्यवस्थित चाललं होतं. आठवड्यातून 2-3 आपले वडील कुठेतरी बाजारात जातात हे लहानग्या गजाननला कळू लागलं होतं. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो फारच हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत. मेटाकुटीला म्हणजेच रडकुंडीला येणे. गजाननची समजूत घालता घालता सदा आणि सखू हे दोघं रडकुंडीला येत असत, म्हणजेच काय तर मेटाकुटीला येत असत. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती, त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचं या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायास सरकवल्या. तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली. खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला. मी येतो मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. गिल्ला केला म्हणजे काय
तर आरडाओरडा करायला सुरुवात करणे. गजाननने मी पण येणार असं आपल्या वडिलांकडे आरडाओरडा करायला सुरुवात केली. रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या, गारपिटी झाली होती आणि त्या तडाखात एक वाघ सापडला होता. वाघाने बावसळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आसरा घेऊ, मी झुंजू मंजू होताच इथून निघून जाऊ या हिशेबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आज जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घरची मागची भिंत होती. गारपिटी झाली होती म्हणजे काय तर गारा पडून गेलेल्या होत्या आणि वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला. बावचळून म्हणजे घाबरून. वाघ जिथे राहत होता तिथे भरपूर गारपीट झाल्या असल्यामुळे वाघ थोडा भिचकला, घाबरला आणि तिथून त्याने पळ काढली होती. झुंजू मुंजू होतात, झुंजू मुंजू म्हणजे काय तर पहाट व्हायला सुरुवात होते तेव्हा, जेव्हा उजळायला सुरुवात होतं त्यावेळी. साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सदा विचार करत म्हणाला, बाबू तुले म्या न्यायला असत पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. गजा उसळला, असू द्या मी येतो लेका रस्त्यावर या वक्ती कोला असेल बर, असू द्या लहान लेकराले उचलून नेते म्हणतात तो, नेऊ द्या काही नाही मी येतो तिकडं लांडगा येतो मग, येऊ द्या मी येतो. पुढे जंगल लागते जंगलात वाघ असते या टायमाले. पहा मुलांनो, या पाठामध्ये ग्रामीण भाषेतील काही शब्द तसेच्या तसे आलेले आहेत. आता कोला म्हणजे काय तर कोल्हा आणि वक्तीला म्हणजे या वेळेला. लहान लेकराले लहान मुलांना आणि तिकडे म्हणजे काय तिकडे. टायमाले म्हणजे वेळेला टायमाला. अशा प्रकारे सदा आपल्या मुलाला म्हणजेच गजाननला आपल्या बरोबर न येण्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांची भीती दाखवत होता की आता जर नेलं तर तिथे काळोख आहे, त्या काळोखामध्ये कोल्हा कदाचित तिकडे येईल किंवा लांडगा येईल, तिकडे वाघ पण आहे तो आपल्याला घेऊन जाईल असं सगळं कारण देत असतो. पण गजाननचं फक्त एकच हे लावलेलं सरट की मला यायचं आहे तुमच्या बरोबर, मला तुमच्या बरोबर यायचंय म्हणजे यायचंय. असू द्या काय भेव नव का दाखवू मले वाघा फागाच. हे ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोहे साठेल पोट्ट दिसून राहिलं आणि वाघानं खाल्लं तर तुले, सदानं म्हटलं. तसा गजा तोंड वेळावत म्हणाला, मले खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडणार हाय काय. काय नाही मले माहित आहे मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवत राहिले. सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचकंधारी भेटली तर म्हणून नको मले. गजा गडबडला, गचकंधारी. आता येथे वाघाच सुद्धा गजाला भीती वाटत नाहीये, उलट वाघालाच वाटायला लागलं की किती मुलगा हट्टी आहे असं त्या वाघाला वाटायला लागलं. आता इथे भेव हा शब्द आलेला आहे, तर या भेव शब्दाचा अर्थ आहे भीती. लोईस आट्टेल पोट्ट म्हणजे काय तर लईस फारच हट्टी असा हा मुलगा आहे. पोट्ट म्हणजे काय मुलगा. तर गचक अंधारी म्हणजे काय, तुम्ही ऐकलंय का हा शब्द गचक अंधारी, ऐकलंय कधी हा गचक अंधारी नावाचा प्राणी? नाही ना. तर गचक अंधारी हे एक काल्पनिक नाव आहे जे सदाने आपल्या मुलाला गजाननला भीती दाखवण्यासाठी म्हटलेलं आहे. हो गचकंधारी काय, गचकंधारी माहित नाही तुले, लेका गचकंधारी वाघ शिवाले एका घासात खाते म्हणतात
आपल्याले भेटली तर काही नाही भाऊ, एवढं खतरनाक जनावर तरी हाय काय कोणतं? खतरनाक? आता गजा हादरला, शहारून आई जवळ पळत म्हणाला, मी नाही येत मग, जा तुम्हीच. सदाची युक्ती फळाला आली. गच्च कंधारी इतकी खतरनाक आहे हे ऐकल्यावर गजा मात्र हादरून गेला आणि त्याने आपला हट्ट सोडून दिला. अशा प्रकारे सदाची युक्ती जी आहे ती कामी आलेली आहे. वाघ मनातून भ्याला, कोणती गच्च खानदारी होय बावा, आपल्याले भेटली तर? काय नाही भाऊ, थोडकस दिसाले लागल्यावर चालले जाऊ इथून. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री सरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडारीजवळ आला. भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याच्या अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशीच उद्गारला, हाय सायाचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गदळ पाहिलं तर इथं उभं. सदा चराचरा चालत आला. गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून पटकन त्याच्या पाठीवर बसला. पहा मुलांनो, इथे वाघ पण गचकंधारीला घाबरलेला आहे. आता सदाला आपलं गाढव शोधायचं आहे म्हणून सदा बाहेर पडलेला आहे. घराबाहेर त्याला एक आकृती दिसते तर त्याला असं वाटतं की आपलं गाढवच उभा आहे, म्हणून आकृतीचा म्हणजेच त्या वाघाचा तो कान पकडतो आणि त्याच्यावरती जाऊन बसतो. वाघ प्रचंड घाबरला, बापरे गचकंधारी हाय असं स्वतःशी म्हणताना त्याला हे ओ भरलं. सदाने रब दिशी पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हाणला. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लय जोराने चालून राहिलं गदळ, बरोबर हाय, रात्री सट खाल्लं वाटते यानं, चाल म्हणाले का? लईच बरं हाय, तिकडं गजा भेला आता अटालाच नाही राहिला, आता काय मस्त बाजारात जायचं आणि भदाळ ऐकणं. आता वाघाला वाटलं की आपल्या पाठीवरती गचकंधारीच बसलीये आणि म्हणून त्याला हिव भरलं. हिव भरलं म्हणजे तो गारठून गेला. सदा पण त्याच्या पाठीवर रब दिशी बसल्यामुळे आणि त्याला लाथा मारल्यामुळे तो जोर जोराने पळू लागला. वाघ जोर जोराने पळतोय हे बघून सदाला असं वाटलं की हे गाढव आहे ना, हे रात्रभर बाहेर चरत बसलं होतं, त्याच्यामुळे लेका आता हा खूप जोर जोरात चालत राहिलेला आहे. पण बरं झालं, तिकडे आपल्या घरामध्ये गजा होता त्याने पण हट्ट करायचं सोडून दिला आणि हा गाढव पण एवढा जोर बराबर बराबर चालला आहे, तर आता काय मस्तपैकी बाजारात जायचं आणि आपलं भदाळ, भदाळ म्हणजे काय, गाडगी आणि मडकी विकायच्या, असा विचार सदाच्या मनात आला. स्वारीने गाव ओलांडले, जंगलचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. हे देवा दया कर, मले वाचव, मला पाठीवरची ही बला जाऊ दे. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात मान डोलावत इकडे तिकडे पाहताच सदाचं लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्याच्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे कसं काय असं म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. त्याला कापरे भरले, तो थाड थाड उडू लागला. या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. मनाशी म्हणू लागला, गचकंधारी
झटके देऊ लाग मनाशी म्हणू लागला, गच्चकंदारी झटके देऊन राहिली म्हणजे आपल्याले खायची तयारी करून राहिली आहे। सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला, हे ईश्वरा काय बुद्धी दिली बावा, गद सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मले घेऊन चालला, पण मी याला दिसलो तर हा माई नळली फोडल्याशिवाय राहील नाही, मले वाचो यातून, या संकटातून तार। सदाला दरदरून घाम फुटला, एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला। पहा मुलांनो, वाघ आणि सदा दोघही कसे एकमेकांना घाबरत आहेत आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दोघही देवाचा धावा करत आहेत। डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या, घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला, तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली, घेओ आता तर गच्चकंधारी पाणी सोडून राहिली म्हणजे मले हे आता पाण्यात भिजून भिजून खाते, या विचाराने वाघाचे काळीज जोर जोरात धडधडू लागले। कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला। दूरवर त्याला वडाचे झाड दिसले, त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता। पाहिलत मुलांनो, वाघाची आणि सदाची कशी घाबरगुंडी उडालेली आहे आणि दोघही आपला जीव वाचवण्याचा मार्ग शोधत आहेत। पुढे पहा मुलांनो, सदाने आपली सुटका कशी करून घेतली। सदाच्या जीवात जीव आला, वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली, लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला। सदा असा अलगत वेगा होताच जमलं बाबा सुटलो, नाहीतर गच्चकंधारी आज आपल्याला खाल्ल्याबिगर राहत नव्हती, धन्य रे बाबा तुही, असे म्हणत वाघ सुद्धा पळत सुटला। पहा मुलांनो, दोघांचीही कशी सुटका झाली आणि दोघांनाही वाटलं की आपण गचक अंधारीच्या भीतीतून सुटलेलो आहोत, तावडीतून सुटलेलो आहोत। सदाच्या युक्तीमुळे सदाचा जीव वाचला आणि वाघ सुद्धा गचक अंधारीतून आपण सुटलो असं समजून पळत सुटून गेला। पंचक्रोशी म्हणजे चार पाच कोसाच्या आतील गाव। दुसरा शब्द आहे मेटाकुटीला येणे। मेटाकुटीला येणे म्हणजेच रडकुंडीला येणे। गिल्ला करणे, गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे, आरडाओरडा करणे। झुंजूमुंजू, झुंजूमुंजू म्हणजे पहाटेचा संधी प्रकाश। वक्ती, वक्ती म्हणजे वेळेला, वेळेवर। कोला, कोला म्हणजे कोल्हा। पुळे, पुळे म्हणजे पुढे। भेव, भेव म्हणजे या पाठामध्ये आलेल्या शब्दाचा अर्थ आहे भीती। युक्ती फळाला येणे म्हणजे यशस्वी होणे। हिव भरणे, हिव भरणे म्हणजे थंडीने गारठून जाणे। प्रभा फाकणे, प्रभा फाकणे म्हणजे सकाळ होणे, सूर्योदय होणे। शंकेची पाल चुकचुकणे म्हणजेच काय तर शंका निर्माण होणे। करुणा भाकणे, करुणा भाकणे म्हणजे काय दया मागणे, दयेची याचना करणे। दरदरून घाम फुटणे, दरदरून घाम फुटणे म्हणजे काय तर खूप भीती वाटणे। जीवात जीव येणे म्हणजेच हायस वाटणे, निश्चिंत वाटणे। आणि सुसाट पळत सुटणे म्हणजे वेगाने पळत पळत जाणे, वेगाने पळत सुटणे। तर मुलांनो, आहे की नाही हा मजेशीर पाठ? आता तुम्ही या पाठाचं वाचन करून स्वाध्याय सोडवायचा आहे। पहा, खालील मुद्द्यावर 2-3 वाक्यात माहिती लिहा असा प्रश्न दिलेला आहे आणि आपल्याला मुद्दे दिलेले आहेत सदाचा व्यवसाय, सदाचा मुलगा गजानन, सदाची झालेली फजेती, सदाने स्वतःची केलेली सोडवणूक। हे तुम्ही
पुस्तकातील पाठाचे वाचन करून लिहायचे आहे. जसं सदाचा व्यवसाय, सदा कोणता व्यवसाय करत होता? तर सदा गाडगी आणि मडकी बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करत होता. सदाचा मुलगा कोण? तर गजानन. गजाननला आपल्या वडिलांबरोबर एक दिवस बाजारात जायचे होते, त्यासाठी तो हट्ट करून राहिला होता. मग त्याचा हट्टापायी त्याची समजूत काढताना सदाने एकदा गचक अंधारी या काल्पनिक प्राण्याचं गोष्ट त्याला सांगितली आणि तो खतरनाक आहे हे समजल्यावर गजाननने आपला हट्ट सोडून दिला आणि पुढे सदाची झालेली फजिती, नंतर सदाने स्वतःची केलेली सोडवणूक, हे सर्व तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. प्रश्न तिसरा, कोण कोणास व का म्हणाले? पहिलं वाक्य आहे, कै भेऊ नोका दाखव मले वाघा फागाचं. दुसरं वाक्य आहे, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. तिसरं वाक्य आहे, गचक अंधारी झटके देऊन राहिली. चौथं वाक्य आहे, गचक अंधारी आज आपल्याले खाल्या बेगर राहत नव्हती. काय भेऊ नका दाखव मले वाघा फागाचं असं गजानन सदाला म्हणाला, आपल्या वडिलांना म्हणाला, कारण त्याला आपल्या वडिलांबरोबर बाजारात जायचे आहे आणि सदा काही गजाननला बाजारात घेऊन जायला तयार नाही. त्यावेळी सदा आपल्या मुलाला घाबरवण्यासाठी एक एक प्राण्यांची नावं सांगत आहे. त्यावेळी गजानन असं म्हणाला की काय भेऊ नका दाखव मले वाघा फागाचं. दुसरं वाक्य आहे, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. हे वाक्य सदाने आपला मुलगा गजानन याला सांगितलेले आहे. सदा बाजाराला जात असताना गजानन त्याच्या म्हणत आहे की मलाही तुमच्या बरोबर यायचं आहे आणि त्याला भीती दाखवण्यासाठी एक एक प्राण्यांची नावं घेत आहे. परंतु गजा अगदी वाघाला पण घाबरत नाहीये असं बघितल्यावर सदाने एक काल्पनिक असं गचक अंधारी हा प्राणी आपल्याला जंगलात भेटेल आणि तो आपल्याला खाऊन टाकेल, तो फार खतरनाक आहे असं त्याला सांगितलेलं आहे. पुढचं तिसरं वाक्य आहे, गचक अंधारी झटके देऊन राहिली असं वाघ स्वतःलाच म्हणालेलं आहे. ज्यावेळी सदाला कळालं की आपण गाढवाच्याऐवजी वाघावर बसून चाललो आहोत, त्यावेळी त्याला भीतीने कापरं भरलं आणि तो थाडथाड उडू लागला आणि त्यामुळे सदा दुप्पट हलू लागला. त्यावेळी वाघाला असं वाटायला लागलं की गचक अंधारी झटके देऊन राहिलेली आहे. पुढचं शेवटचं वाक्य आहे, गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्या बिगर राहत नाही. हेही वाक्य वाघाने स्वतःशी म्हटलेलं आहे. ज्यावेळी सदा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वडाच्या पारंब्या पकडून अलगद सरसर वर सरकला आणि त्याचबरोबर वाघाच्या मनामध्ये विचार आला की गचक अंधारी आपल्याला खाल्ल्या बिगर राहणार नाही, पण आता आपली सुटका झालेली आहे आणि तो धूम पळून सुटला आहे. त्यावेळी वाघ असं म्हणाला. पुढचा प्रकार आहे, खेळूया शब्दांशी. पहा, इथे एक वाक्प्रचार दिलेला आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता भीती वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर अंगाला कापरे भरणे, हातपाय लटपट, घशाला कोरड पडणे, हिव भरणे, बोबडी वळणे, थरथर कापणे, दरदरून घाम फुटणे, डोळे पांढरे होणे, अंगाचा थरकाप उडणे, जीव घाबरा घोबरा होणे, धाबे दणाणणे, पोटात गोळा येणे. आता
एकाच अर्थाचे इतके वाक्प्रचार आपल्या या मराठी भाषेमध्ये आहेत। अशी ही आपली मराठी भाषा समृद्ध आहे आणि एकाच वाक्प्रचाराचे एवढे अर्थ निघणे किंवा एकाच अर्थाचे इतके अनेक वाक्प्रचार तयार होणे हे आपल्या मराठी भाषेच्या समृद्धीचे लक्षण आहे। आता याचप्रमाणे तुम्ही आणि काही वाक्प्रचार शोधायचे आहेत आणि संग्रहित करायचे आहेत। आपल्या आजूबाजूच्या 4-5 कोसाच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचकृषी असं म्हणतात। त्याचप्रमाणे खालील काही शब्दसमूह दिलेले आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे। जसं पहिलं आहे ज्यास शत्रू नाही असा, आहे मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण, तिसरा आहे धान्य साठवण्याची जागा, दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा आणि डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता। यासाठी एकच शब्द तुम्हाला सांगायचा आहे। पहा, ज्यास कोणी शत्रू नाही असा कोण, तर अजात शत्रू। मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण, जिथे पाणी मोफत मिळतं त्याला म्हणतात पाणपोई। धान्य साठवण्याची जागा म्हणजेच गोदाम किंवा कोठार। दुसऱ्याच्या मनातला ओळखणारा मनकवडा। आणि शेवटचं आहे डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता म्हणजेच बोगदा। अशा प्रकारचे शब्दांचे वाचन करून मुलांना तुम्ही आपलं मराठी विषयीचं ज्ञान वाढवायचं आहे। पुढचा प्रकार पाहूया। खालील चौकोनात विशेष व विशेषणे एकत्र दिली आहेत, त्यांच्या योग्य जोड्या लावा। शब्द आहेत काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई आणि किट्ट। आता या शब्दातून तुम्हाला विशेष कोणते आहेत आणि विशेषणे कोणते आहेत हे वेगळी करायची आहेत। या शब्दातील विशेष आहेत काळोख, चपळाई, पारंबी आणि पाऊस। आता आणि विशेषण आहेत किट्ट, विलक्षण, लोंबणारी आणि वादळी। आता आपण त्यांच्या जोड्या लावूया। काळोख, किट्ट, चपळाई, विलक्षण, पारंबी, लोंबणारी, पाऊस, वादळी। पुढील प्रकार पाहूया। कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करायचं आहे। वाक्प्रचार आहेत मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, घाबरगुंडी उडणे, शंकेची पाल चुकचुकणे। पहा, पहिलं वाक्य आहे पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला। उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंखेची पाल चुकचुकली। तिसरं वाक्य आहे लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला। आणि शेवटचं वाक्य आहे पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली। तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही या पाठाचं वाचन करून स्वाध्याय सोडवायचा आहे। तर मुलांनो, हा पाठ तुम्हाला आवडला ना? अशाच विनोदी कथांचं वाचन तुम्ही करायचं आहे। तर पुढील प्रकार आपण बघूया, भाषेची गंमत। तर भाषा ही आपली कशी आहे, तर तिचा वापर करताना, लिहिताना आपण नैसर्गिकरित्या थांबतो। आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो, त्यावर काही सूचना दिलेल्या असतात। बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास त्या वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते। जसं इथे वाहन लावू नये, हे वाक्य जर योग्य ठिकाणी न जोडल्यास
कसं होतं पहा. इथे वाहन लावून ए म्हणजेच काय की इथे वाहन लावून या. पुढचं वाक्य आहे हिरवळीवर कचरा टाकू नये. याचा न चुकीच्या ठिकाणी लागल्यामुळे काय झालेलं आहे वाक्याचा अर्थ, तर हिरवळीवर कचरा टाकून ए. तर अशा प्रकारे जर का वाक्य तुमच्या वाचनात आली असेल तर ती संग्रहित तुम्ही करायची आहेत. तर मुलांनो आजचा पाठ आपला इथे संपलेला आहे. पुन्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या पाठामध्ये. धन्यवाद.